Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. From today onwards, we are going to start with the examples on the preparation of cost sheet. In the previous lecture, we have seen the format of preparation of the cost sheet, and in that particular format, we have seen that whenever we are going to prepare a cost sheet, we are generally given 15 to 20 expenses. And we have to classify these expenses under the different heads and we have to prepare the cost sheet. Okay, so we will start with the example. This is the example. Now, you should write down this example in your notebook and you should also write down its solution in the notebook. Okay, so we will start with the example you should read the example you should listen the example very carefully this is our first example on the preparation of cost sheet and if you understand this particular example then definitely you, are, you will be it will be possible for you to solve the remaining examples very easily so listen carefully example is from the following data prepare a cost sheet

सेकंड आपल्याला सांगितले कॉशिट कोणत्या कंपनीची तयार करायचे तर कंपनीचं नाव आहे मेसर्स क्लेव्हर लिमिटेड कंपनीचं नाव आहे मेसर्स क्लेव्हर लिमिटेड आणि थर्डली आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे द कॉशिट हॅज टू बी प्रिपेअर्ड फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड फिफ्टीन आपल्याला हे जे काही सेंटेन्स आहे ओके okay, यापैकी ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत फर्स्ट थिंग इज द नेम ऑफ कंपनी इज मेसर्स क्लेव्हर लिमिटेड दिस इज फर्स्ट सेकंड इज वी हॅव टू प्रिपेअर अ शीट आपल्याला शीट तयार करायचे अँड थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द कॉशशीट हॅज टू बी प्रिपेअर फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड फिफ्टीन आपण जी काय शीट तयार करणार आहोत ती एकतीस मार्च दोन हजार पंधरा या तारखेची कॉशिट तयार करणार आहे ओके अँड ॲज आय सेड इन द प्रिव्हियस लेक्चर दॅट बिफोर प्रिपेअरिंग अ कॉशिट वी हॅव टू राईट डाऊन फोर इम्पॉर्टंट पॉइंट्स आपल्याला कॉस्टशीट तयार करण्यापूर्वी कॉस्टशीटच्या सुरू सुरू कॉस्टशीटच्या सुरुवातीला आपल्याला एकूण चार गोष्टी मेन्शन कराव्या लागतात फर्स्ट इज द नेम ऑफ द कंपनी या एक्झाम्पलमध्ये कंपनीचं नाव क्लेवर लिमिटेड आहे द सेकंड थिंग विच वी नीड टू मेन्शन इज दॅट वी आर प्रिपेरिंग अ कॉस्टशीट आपल्याला आपण कॉस्टशीट तयार करतो हे मेन्शन करावं लागतं दिस इज द सेकंड थिंग देन द थर्ड थिंग विच वी हॅव टू मेन्शन इज वेदर वी आर गोईंग टू प्रिपेअर द कॉस्टशीट फॉर द मंथ एंडेड ऑर इयर एंडेड आपण जी कॉशिट तयार करतोय ती मंथ एंडेड आहे का इयर एंडेड आहे तो इयर एंड किंवा मंथ एंड काय ते आपल्या एक्झाम्पलमध्ये दिले की कॉशिट इज फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड फिफ्टीन दिस इज थर्ड थिंग अँड लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच वी हॅव टू मेन्शन इन द कॉस्टशीट इज वॉट इज द आउटपुट आउटपुट मीन्स प्रोडक्शन ओके हिअर वी आर गोइंग टू प्रिपेअर अ कॉस्टशीट फॉर द इयर एंडेड करेक्ट सो ड्युरिंग दिस पर्टिक्युलर इयर हाऊ मच Goods the company has produced, we have to mention it. Okay, and the production that is the units produced, that is the output, is generally mentioned in the first line. But in this particular example, the output is not mentioned. So we have to see the end part of the example. And if you see the end part, look at this slide. At the end part, it is given that units produced is 1000 numbers. NOS stands for numbers. इट मीन्स दॅट धिस पर्टिक्युलर कंपनी हॅज प्रोड्युसड वन थाऊजंड युनिट्स ड्युरिंग धिस पर्टिक्युलर इयर धिस क्वांटिटी इज मेन्शनड इन धिस पर्टिक्युलर स्लाइड ॲट द एंड ओके या कंपनीनं वर्षभरामध्ये एकूण किती वस्तू उत्पादन केल्या हे त्या एक्झाम्पलच्या सर्वात शेवटी ह्या स्लाइडच्या सर्वात शेवटी दिले पहा युनिट्स प्रोड्युसड वन थाउजंड युनिट्स okay. ओके so, सो वी हॅव टू मेन्शन द युनिट्स प्रोड्युस्ड ॲज आउटपुट आपण हे जे काय कंपनीनं वस्तू उत्पादन केलेल्या आहेत वर्षभरामध्ये एक हजार वस्तू या आपल्याला एक्झाम्पलमध्ये मेन्शन कराव्या लागतात अँड इफ यू सी द सोल्युशन ऑल दीज फोर पॉईंट्स आर मेन्शन्ड ओवर हियर ओके आपण जे आत्ता चार पॉईंट पाहिले की ज्यावेळेला आपल्याला कॉस्टशीट तयार करायची असते त्यावेळेला सर्वात सुरुवातीला ॲट द टॉप वी शूड मेन्शन दॅट इन विच बुक्स इन विच बुक्स वी आर प्रिपेरिंग द कॉस्टशीट ओके okay, आपण कोणत्या कंपनीची कॉस्टशीट को तयार करतो आहे तर मेसर्स क्लेवर लिमिटेड सो द नेम ऑफ कंपनी इज मेन्शन ॲट द टॉप दॅट इन द बुक्स ऑफ मेसर्स क्लेवर लिमिटेड दिस इज द नेम ऑफ द कंपनी अँड इट शुड बी मेन्शनड इन एव्हरी एक्झाम्पल प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण कोणत्या कंपनीची कॉस्टशीट तयार करतो आहे हे आपण मेन्शन केलं पाहिजे सगळ्या सुरुवातीला एक्झाम्पलमध्ये एक्झाम्पलच्या सोल्युशनमध्ये धिस इज फर्स्ट थिंग सेकंड थिंग

आपण जर कॉस्टेड मंथ हेड असते तर फॉर द दे मंथ एंडेड म्हटलं असतं या एक्झाम्पलमध्ये सांगितलंय की प्रिपेअर अ कॉस्ट्रीड फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड फिफ्टीन त्यामुळे आपण इथं मेन्शन केलं आहे फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड फिफ्टीन अँड ऑन द फोर्थ लाईन ऑड right ऑन द राईट साईड वी हॅव टू मेन्शन द आऊटपुट आउटपुट मीन्स प्रोडक्शन विच वी हॅव जस्ट सीन इन धिस पर्टिक्युलर स्लाइड ॲट द बॉटम दॅट युनिट्स प्रोड्युसड इज वन थाउजंड नंबर्स सो धिस इज ऑल्सो मेन्शनड ओवर हियर ॲज आउटपुट डॅश वन थाऊजंड युनिट्स युनिट्स प्रोड्युसड मीन्स प्रोडक्शन मीन्स द आऊटपुट कंपनीनं चालू वर्षभरामध्ये किती वस्तू उत्पादन केल्या म्हणजेच त्याला आउटपुट म्हटलं जातं एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी आपल्याला ह्या चार गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे फर्स्ट थिंग इज इन विच कंपनी फॉर विच कंपनी वी आर प्रिपेरिंग द कॉस्टशीट आपण कोणत्या कंपनीसाठी कॉस्टशीट बनवतो आहे कोणत्या बिझनेसची कॉस्टशीट बनवतो ते सर्वात सुरुवातीला मेन्शन केलं पाहिजे सेंटरला त्याच्यानंतर सेकंड लाईनला ऑन द सेकंड लाईन वी शूड मेन्शन दॅट वी आर प्रिपेरिंग द कॉस्टशीट सो कॉस्टशीट व द वर्ड कॉस्टशीट शूड बी रिटर्न ॲट द सेंटर ऑन द सेकंड लाईन

As I said in the earlier lecture, that whenever we are given a practical problem on the preparation of cost sheet, we are generally given 15 to 20 expenses. पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे ले ज्या ले वेळेला आपल्याला कॉशिट तयार करा असं एक्झाम्पल विचारलं जातं त्यावेळेला आपल्याला एखाद्या कंपनीनं जे काय उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनाशी रिलेटेड जे काय पंधरा वीस पंचवीस खर्च आहेत ते सर्व खर्च आपल्याला दिले जातात ओके द टोटल द व्हेरियस एक्सपेन्सेस इनकर्ड बाय द कंपनी फॉर प्रोड्युसिंग द गुड्स ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड आर जनरली गिवन अँड जनरली वी आर गिवन फिफ्टीन ऑर ट्वेंटी ऑर ट्वेंटी फाय एक्सपेन्सेस रिलेटिंग टू द प्रोडक्शन उत्पादन जे काय कंपनीनं केलेलं आहे त्या संदर्भात कोणकोणते खर्च कंपनीला आले त्या खर्चाची एक लिस्ट आपल्याला दिलेली असते जनरली पंधरा ते वीस किंवा पंचवीस आपल्याला एक्सपेन्सेस दिलेले असतात ओके नाव विल रीड ऑल सच एक्सपेन्सेस द फर्स्ट एक्सपेन्सेस इज डायरेक्ट मटेरियल ओके वस्तूचं जे काय कंपनीनं प्रोडक्शन केलं आहे त्यासाठी मटेरियल रॉ मटेरियल डायरेक्ट मटेरियल किती रुपयाचं लागलं तर अमाऊंट इज टू लॅक फोर्टी थाउजंड दिस इज फर्स्ट नेक्स्ट एक्सपेन्सेस इज डायरेक्ट लेबर ओके विनो दॅट वी पे वेजेस टू द लेबर इट इज अ डायरेक्ट लेबर ओके अमाऊंट ऑफ एक्सपेन्सेस इज वन लॅक सिक्स्टी थाउजंड लेबरला म्हणजेच डायरेक्ट वेजेसचे अमाऊंट आहे एक लाख साठ हजार थर्ड एक्सपेन्सेस इज डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड द अमाऊंट इज वन लॅक ओके आता हे जर तिन्ही एक्सपेन्सेस आपण पाहिले पहिले एक्सपेन्सेस आहे डायरेक्ट मटेरियल सेकंड आहे डायरेक्ट लेबर आणि थर्ड आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस तिन्ही एक्स जे काय खर्च आहेत त्याच्या सुरुवातीला डायरेक्ट असा शब्द लिहिलेला आहे आणि पाठीमागच्या लेक्चरला सांगितल्याप्रमाणे ॲज अ सेड इन द प्रिव्हियस लेक्चर दॅट आउट ऑफ द व्हेरियस एक्सपेन्सेस गिव्हन ओके देर आर ओनली थ्री एक्सपेन्सेस विच आर डायरेक्ट जे काय आपल्याला कॉशिट तयार करण्यासाठी पंधरा वीस पंचवीस खर्च दिले जातात त्यापैकी फक्त तीनच खर्च फक्त तीन ओनली थ्री एक्सपेन्सेस आर डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड द थ्री डायरेक्ट एक्सपेन्सेस आर फर्स्ट डायरेक्ट मटेरियल सेकंड डायरेक्ट वेजेस अँड थर्ड वन इज डायरेक्ट एक्सपेन्सेस हे फक्त तीनच खर्च पहिला म्हणजे डायरेक्ट मटेरियल दुसरा म्हणजे डायरेक्ट वेजेस आणि तिसरा म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस एवढे तीनच खर्च हे डायरेक्ट असतात बाकीचे सर्व खर्च हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स कॉमन एक्सपेन्सेस अँड इन कॉस्ट अकाउंटिंग दे आर नोन ॲज द ओव्हरहेड्स हे तीन खर्च सोडले पहिला खर्च डायरेक्ट मटेरियल दुसरा खर्च डायरेक्ट वेजेस त्यालाच आपण डायरेक्ट लेबर म्हणतो आणि तिसरा खर्च डायरेक्ट एक्सपेन्सेस एवढे तीनच खर्च फक्त हे तीनच खर्च डायरेक्ट खर्च असतात बाकीचे सर्व खर्च ए टू झेड बाकीचे सर्व खर्च हे इनडायरेक्ट असतात आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसलाच कॉस्ट अकाउंटिंगमध्ये ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं आणि हे जे काय ओव्हरहेड्स आहेत ते आपण तीन कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करतो पहिली कॅटेगरी म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड फॅक्टरीशी संदर्भात असलेले खर्च द सेकंड कॅटेगरी इज ऑफिस ओव्हरहेड मीन्स ऑफिस रिलेटेड एक्सपेन्सेस अँड थर्ड कॅटेगरी इज सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस सॉरी सेलिंग अँड डिस्ट्रीब्यूशन ओव्हरहेड म्हणजे वस्तू विकण्यासंदर्भात असलेले खर्च ओके आता या एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं की हे पहिले तीनही खर्च डायरेक्ट आहेत डायरेक्ट मटेरियल पहिला खर्च दुसरा खर्च डायरेक्ट लेबर म्हणजेच डायरेक्ट वेजेस कारण लेबरला आपण वेजेस पेड करतो त्यामुळे डायरेक्ट लेबर म्हणजेच डायरेक्ट वेजेस आणि तिसरा म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस एवढे तीनच खर्च फक्त डायरेक्ट असतात ओके okay, आणि बाकीचे सर्व दिलेले खर्च हे इनडायरेक्ट असतात इनडायरेक्ट एक्सपेन्सेसलाच कॉस्ट अकाउंटिंगमध्ये ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं आणि मगाशी असे सांगितल्याप्रमाणे द ओव्हरहेड्स आर क्लासिफाईड टू थ्री कॅटेगरीज फर्स्ट कॅटेगरी इज फॅक्टरी सेकंड कॅटेगरी इज ऑफिस अँड थर्ड कॅटेगरी इज सेलिंग मागच्या लेक्चरमध्ये जो आपण फॉर्मॅट पाहिला आहे त्याच्यानुसार जे काय ओव्हरहेड्स आहेत ते तीन प्रकारचे असतात पहिलं म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड दुसरं म्हणजे ऑफिस ओव्हरहेड आणि थर्ड म्हणजे सेलिंग ओव्हरहेड आता हे तीन खर्च झाल्यानंतर आपण एक एक खर्च रीड करूया तो खर्च फॅक्टरीचा असेल फॅक्टरीशी रिलेटेड असेल तर तो फॅक्टरी ओव्हरहेडला जाईल ऑफिसशी रिलेटेड असेल तर तो ऑफिस ओव्हरेडला जाईल आणि जर समजा तो खर्च सेलिंगशी रिलेटेड असेल वस्तू विकण्याशी रिलेटेड असेल तर तो खर्च सेलिंगला जाईल आपण एक एक खर्च रीड करूया आणि बघूया की तो खर्च फॅक्टरीचा असेल फॅक्टरीचा आहे का ऑफिसचा आहे का तो सेलिंगचा आहे बघा आपले तीन खर्च वाचून झालेले आहेत चौथा खर्च बघा चौथा खर्च दिलेला आहे डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस बिल्डिंग नावामध्येच क्लिअरली मेन्शन केलं की हे डेप्रिसिएशन कशाचं आहे ऑफिसच्या बिल्डिंगचं आहे ऑफिस बरोबर ऑफिसचे बिल्डिंग आहे म्हणजे तो खर्च कुठे जाणार आहे ऑब्वियसली तर ऑफिसला जर तो खर्च फॅक्टरी रिलेटेड असेल तर फॅक्टरी ओव्हरहेडला जातो ऑफिस रिलेटेड असेल तर तो ऑफिस ओव्हरेडला जाईल जर तो सेल्स रिलेटेड असेल तर तो सेलिंग ओव्हरहेडला जाईल इथं आपल्याला तो जो खर्च दिला आहे तो डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस बिल्डिंग आहे ऑफिसची बिल्डिंग म्हणजे तो ऑफिस ओव्हरहेडला जाईल त्यानंतर पुढचा बघा डेप्रिसिएशन ऑफ स्टाफ कार्स आता स्टाफ म्हणजे एम्प्लॉईज त्यांच्या ज्या काय कार्स आहेत त्याचं डेप्रिसिएशन आता स्टाफ सगळीकडे कामाला असतो फॅक्टरीत असतो ऑफिसमध्ये असतो सेलिंगसाठी सुद्धा असतो बट हा खर्च कुठे घ्यायचा फॅक्टरीला घ्यायचा ऑफिसला घ्यायचा का सेलिंगला तर स्टाफ सगळीकडे जरी असला तरी मेन स्टाफ हा वर्ड हा ऑफिस स्टाफ म्हणून जास्त प्रमाणे वापरला जातो ओके okay, फॅक्टरीमध्ये जे लोक काम करतात त्यांना वर्कर्स असं म्हणतात आणि ऑफिसमध्ये जे काम करतात त्यांना स्टाफ असं म्हटलं जातं त्यामुळे स्टाफ हा वर्ड ऑफिस स्टाफ म्हणून यूज केला जातो ऑफिसचा स्टाफ असतो त्यामुळे हे जे डेप्रिसिएशन आहे ते कशासाठीच आहे तर स्टाफच्या गाड्यांचं आणि स्टाफ हा ऑफिसमध्ये असतो म्हणजेच हा ऑफिस ओव्हरहेडचा खर्च आहे त्यामुळे हा सुद्धा कुठे येणारे खर्च तर ऑफिसला येणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे डेप्रिसिएशन ऑफ डिलिव्हरी व्हॅन ओके आता हे जे एक एक खर्च आहेत ज्या वेळेला आपण एक्सप्लेन करतो आहे की हा खर्च फॅक्टरीचा आहे ऑफिसचा आहे का सेलिंगचा आहे जर समजा तो खर्च फॅक्टरीचा असेल तर तुम्ही त्या एक्सपेन्सेसच्या पुढं ब्रॅकेटमध्ये एफ असं लिहू शकता एफ फॉर फॅक्टरी आत्ताचे दोन्ही खर्च जे आपण पाहिले ते ऑफिसचे होते तुम्ही त्याच्या पुढं ओ असा शब्द लिहू शकता ओ फॉर ऑफिस जर समजा एखादा एक्सपेन्सेस सेलिंगशी रिलेटेड असेल तर तुम्ही ब्रॅकेटमध्ये एस एस फॉर सेलिंग असं लिहू शकता बघा आता पुढचा खर्च नेक्स्ट एक्सपेन्सेस इज डेप्रिसिएशन ऑफ डिलिव्हरी व्हॅन ॲज आय सेड इन द प्रिव्हियस लेक्चर दॅ वॉट इज डिलिव्हरी व्हॅन डिलिव्हरी व्हॅन मीन्स अ व्हेकल विच इज यूजड फॉर सेलिंग द गुड्स ओके डिलिव्हरी व्हॅन म्हणजे काय तर अशी गाडी की ज्या गाडीमध्ये वस्तू सर्व भरल्या जातात आणि त्या गाडीतून सगळीकडे जाऊन वस्तू विकल्या जातात म्हणजे वस्तू विकण्यासाठीची ती व्हेहीकल आहे वस्तू विकण्यासाठीची विकण्यासाठी म्हणजे सेलिंग म्हणजे हा खर्च सेलिंगशी रिलेटेड आहे सो इट इज अ सेलिंग ओव्हरहेड त्यामुळे तुम्ही त्याच्यापुढे जेव्हा तुम्ही एक्झाम्पल नोटबुकमध्ये लिहिणं लिहित आहात तेव्हा हा जो काय एक्सपेन्सेस आहे त्या एक्सपेन्सेसच्या पुढे तुम्ही सेलिंग सेलिंग म्हणजे एस असा शब्द लिहू शकता हा खर्च सेलिंगशी रिलेटेड आहे देन नेक्स्ट एक्सपेन्सेस इज ब्रांच ऑफिस एक्सपेन्सेस ओके इन द नेम इट सेल्फ इट इज मेन्शन दॅट इट इज अ ऑफिस एक्सपेन्सेस नाव तर सांगितले की हा खर्च कशाचा आहे ऑफिसचा आहे ऑफिसचा म्हणजे तो कुठला ओव्हर आला फॅक्टरी आहे से ऑफिस आहे का सेलिंग आहे ऑफिसचा खर्च दिला आहे त्यामुळे तो ऑफिस ओव्हर येईल तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहा तिथे ऑफिस ओ ओ फॉर ऑफिस ओके ब्रांच ऑफिस ऑफिसचा आहे म्हणून तो त्याला ओ नाव दिलं ओ फॉर ऑफिस हे प्रत्येक जे काय खर्च दिलेला आहे त्या खर्चाच्या पुढे जर तो फॅक्टरीशी रिलेटेड असेल तर त्याला एफ असं नाव द्या ऑफिसचे रिलेटेड असेल तर त्याला ओ असं नाव द्या आणि सेलिंगशी रिलेटेड असेल तर त्याला एस असं नाव द्या देन द नेक्स्ट एक्सपेन्सेस नेक्स्ट एक्सपेन्सेस इज इन्शुरन्स ऑफ फॅक्टरी बिल्डिंग आणि त्याची अमाऊंट किती आहे दोन हजार पाचशे आता हा खर्च त्यांनी सांगितला आहे की इन्शुरन्स कशाचा आहे तर फॅक्टरीच्या बिल्डिंगचा फॅक्टरीचा नावं तर सांगितलं आहे की हा खर्च फॅक्टरीचा आहे फॅक्टरीचा आहे म्हणजे तो जाईल फॅक्टरी ओव्हरहेडला म्हणजे त्याला आपण एफ एफ फॉर फॅक्टरी त्याला तिथं नाव द्या एफ एफ फॉर फॅक्टरी ओव्हरहेड देन द नेक्स्ट नेक्स्ट एक्सपेन्सेस इज इन्शुरन्स ऑफ ऑफिस बिल्डिंग आता हा पण इन्शुरन्सचा खर्च आहे पण कशा कोणता इन्शुरन्स आहे ऑफिसच्या बिल्डिंगचा नावं तर सांगितलं की हा खर्च ऑफिस रिलेटेड आहे ऑफिसचा आहे म्हणजे तो ऑफिस ओव्हरेट हो झाला त्याला ओ ओ फॉर ऑफिस असं नाव द्या ब्रॅकेटमध्ये फक्त जे तुम्ही आपण एक्झाम्पल नोटबुकमध्ये राईट डाऊन करताय तिथंच जो खर्च लिहिलेला आहे इन्शुरन्स ऑफ उफ ऑफिस बिल्डिंग त्याच्याच पुढं ब्रॅकेट करून लिहायचं ओ ओ फॉर ऑफिस हा ऑफिसशी रिलेटेड खर्च आहे त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट एक्सपेन्सेस इज डिलिव्हरी व्हॅन मेंटेनन्स अँड एक्सपेन्सेस मग अशी सांगितलं डिलिव्हरी व्हॅन म्हणजे काय तर अशी एखादी गाडी की ज्या गाडीमध्ये सर्व वस्तू भरल्या जातात आणि ती गाडी सगळीकडे फिरून वस्तू विकण्याचं काम करते वस्तू विकण्याचं म्हणजे सेलिंग करण्याचं त्यामुळे डिलिव्हरी व्हॅनशी रिलेटेड कोणताही खर्च आला तर तो वस्तू विकण्याशी रिलेटेड आहे विकण्याशी म्हणजे सेलिंगशी रिलेटेड म्हणजे हा सेलिंग ओव्हरहेड आहे बरोबर त्यामुळे ब्रॅकेटमध्ये तुम्ही पुढे त्याच्या लिहू शकता एस एस फॉर सेलिंग ओव्हरहेड नेक्स्ट नेक्स्ट एक्सपेन्सेस इज सॅलरी ऑफ ऑफिस मॅनेजर आता हा सॅलरीचा खर्च कुणाला सॅलरी पेड केली आहे ऑफिसच्या मॅनेजर नावं तर की हा मॅनेजर कुठला आहे ऑफिसमधला आहे ऑफिसचा आहे म्हणजे हा झाला ऑफिस ओव्हरहेड त्यामुळे हा ऑफिसचा खर्च आहे तुम्ही त्याच्या पुढे कंसामध्ये लिहा ऑफिस म्हणजे ओ ओ फॉर ऑफिस तिथं ब्रॅकेटमध्ये तुम्ही मेन्शन करा ओ ओ फॉर ऑफिस नेक्स्ट नेक्स्ट एक्सपेन्सेस इज सॅलरी ऑफ फॅक्टरी चीफ मॅनेजर सॅलरी पेड केली पण कुणाला पेड केली फॅक्टरीमधल्या चीफ मॅनेजरला म्हणजे हा फॅक्टरीमध्ये काम आहे त्यांनी सांगितलं आहे म्हणजे हा फॅक्टरीशी रिलेटेड खर्च आहे फॅक्टरी ओव्हरहेड आहे त्यामुळे फॅक्टरीचा खर्च आहे म्हणजे त्याला एफ एफ फॉर फॅक्टरी ओके ब्रॅकेटमध्ये एफ असा आला एफ फॉर फॅक्टरी त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे सॅलरी ऑफ सेल्स मॅनेजर आता ही पण सॅलरी पेड केली आहे पण कुणाला पेड केली आहे सेल्स मॅनेजरला आता नावं तर सांगितले की हा कोण कुठे काम करत असणारे सेल्स म्हणजे हा सेल्स म्हणजे हा सेलिंगशी रिलेटेड खर्च आहे सेलिंगशी रिलेटेड खर्च आहे म्हणजे त्याला एस असं नाव दिलं पाहिजे त्या खर्चाच्या पुढे सॅलरी ऑफ सेल्स मॅनेजर जे दिले त्याच्या पुढे ब्रॅकेट करून लिहा हा सेलिंगशी रिलेटेड खर्च आहे सॅल सेल्स मॅनेजर आहे म्हणजे सेलिंगशी रिलेटेड काम करत असणार तो त्यामुळे त्याला एस एस फॉर सेलिंग एस असं नाव द्या त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट एक्सपेन्सेस इज वेअर हाऊस एक्सपेन्सेस ओके धिस पॉइंट इज समवॉट ट्रिकी वेअरहाऊस वेअरहाऊस मीन्स गोडाऊन ओके गोडाऊन एक्सपेन्सेस आता प्रश्न येतो शे okay? की गोडाऊनचा खर्च हाऊसचा खर्च हा कुठला आहे तो फॅक्टरीशी रिलेटेड पण आहे आणि तो सेलिंगशी रिलेटेड पण आहे ओके कारण की गोडाऊनमध्ये आपण फॅक्टरीशी रिलेटेड रॉ मटेरियल पण साठवून ठेवतो आणि त्याच गोडाऊनमध्ये आपण जे काय तयार झालेल्या वस्तू आहेत फिनिश्ड प्रॉडक्ट्स ते सुद्धा त्या गोडाऊनमध्ये आपण साठवतो त्यामुळे हा कन्फ्युजिंग पॉईंट आहे सच टाईप ऑफ अ क्वेश्चन आर जनरली आस्क्ड फॉर एम सी क्यू दॅट गो डाऊन एक्सपेन्सेस और वेअरहाऊस एक्सपेन्सेस इज डॉट डॉट ओव्हरहेड वेअरहाऊस एक्सपेन्सेस हा कुठल्या प्रकारचा ओव्हरहेड आहे फॅक्टरीचा आहे ऑफिसचा आहे का सेलिंगचा आहे तर ॲक्च्युअल आन्सर इज इट इज अ सेलिंग ओव्हरहेड तर सेलिंग ओव्हरहेड का आहे कारण की वस्तू विकण्यापूर्वी जेव्हा वस्तू तयार केल्या जातात वस्तू तयार केल्यानंतर आफ्टर द प्रोडक्शन द गुड्स आर नॉट इमिडिएटली सोल्ड वस्तू तयार झाले की लगेच काय त्या विकल्या जात नाहीत ओके इट टेक सम टाइम फॉर सेलिंग द गुड्स वस्तू विकण्यासाठी काही वेळ लागतो त्यामुळं वस्तू विकण्यापूर्वी त्या वस्तू या गोडाऊनमध्ये साठवल्या जातात त्यामुळे या गोडाऊनचा मेन ऑब्जेक्ट ह्या वस्तू विकण्यापूर्वी त्या वस्तू साठवणे हा आहे विकण्यापूर्वी साठवण्यासाठी ओके विकण्यापूर्वी म्हणजे सेलिंगशी रिलेटेड आहे म्हणून हा खर्च सेलिंग ओव्हरहेड म्हणून ट्रीट केला जातो सो so, यू शूड राईट डाऊन धिस पर्टिक्युलर पॉईंट ऑन युअर नोटबुक दॅट शो रूम सॉरी वेअरहाऊस एक्सपेन्सेस म्हणजेच गोडाऊन एक्सपेन्सेस आणि गोडाऊनचा खर्च हा सेलिंग ओव्हरहेड म्हणून ट्रीट केला जातो सो सेलिंगचा खर्च आहे तेव्हा ब्रॅकेटमध्ये तुम्ही असल्या तुम्ही तुमच्या नोटबुकच्या टॉपला सुद्धा हे मेन्शन करा की वेअरहाऊस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेलिंग ओव्हरहेड नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट पॉईंट इज इलेक्ट्रिसिटी टोटल अमाऊंट इलेक्ट्रिसिटीची किती आहे बघा अठ्ठावीस हजार आणि त्यात त्यांनी सांगितलं की अठ्ठावीस हजारापैकी इन्क्लुडिंग रुपीज एट थाउजंड फॉर ऑफिस त्यांनी सांगितलं आहे इलेक्ट्रिसिटीचा एकूण खर्च अठ्ठावीस हजार आहे आणि अठ्ठावीसपैकी आठ हजार हा हो ऑफिसचा आहे मग आता आठ हजार ऑफिस आहे त्यांनी सांगितलं आहे म्हणजे हा आठ हजार रुपये जो आहे आठ हजार तो ऑफिसचा आहे तो ऑफिसला जाईल ओ त्याला ओ असं नाव द्या आठ हजार जाईल ऑफिसला आणि अठ्ठावीस पैकी आठ ऑफिसला गेला राहिले किती तर वीस हजार आता तो वीस हजार कुठे जाईल एकतर तो खर्च फॅक्टरीला जातो ऑफिसला जातो किंवा सेलिंगला जातो त्यांनी सांगितल्याप्रमाणे आठ हजार ऑफिसला गेला मग आता राहिलेला वीस हजार एकतर फॅक्टरीला जाईल किंवा सेल्सला जाईल सेलिंगला जाईल मग आता इलेक्ट्रिसिटीचा वापर कुठे होतो जास्त तर फॅक्टरीत पण होतो सगळीकडेच होतो बट इलेक्ट्रिसिटीचा जास्त वापर हा फॅक्टरीसाठी केला जातो त्यामुळं एकूण जो काही अठ्ठावीस हजार खर्च आहे त्यापैकी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आठ हजार हा ऑफिसचा आहे तो आठ हजार ऑफिसलाच जाईल आणि उरलेला जो काही वीस हजार खर्च आहे तो खर्च हा फॅक्टरीला दाखवला जातो कारण इलेक्ट्रिसिटीचा जास्तीत जास्त वापर हा फॅक्टरीमध्ये केला जातो त्यामुळे हा जो काही खर्च आहे त्याचं पोस्टिंग दोन ठिकाणी होईल अठ्ठावीस हजारापैकी आठ हजार खर्च ऑफिसला बरोबर आणि उरलेला जो काही वीस हजार खर्च आहे तो खर्च फॅक्टरीला म्हणजेच एफ असा फॅक्टरीमध्ये तो दाखवला जाईल तेव्हा ह्या खर्चाच्या पुढे तुम्ही एफ आणि ओ फॅक्टरी आणि ऑफिस असं दोन्ही सुद्धा मेन्शन करा वर्ड ब्रॅकेटमध्ये एफ अँड ओ फॅक्टरीला पण थोडा खर्च जाईल आणि ऑफिसला सुद्धा जाईल नेक्स्ट नेक्स्ट एक्सपेन्सेस इज ॲडव्हर्टायझमेंट अमाऊंट आहे टेन थाउजंड ओके ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात केली जाहिरात कशासाठी केली जाते ॲडव्हर्टाइजमेंट्स आर मेड टू इन्क्रीज द सेल्स वस्तूची विक्री वाढवण्यासाठी जाहिरात केली जाते म्हणजे हा सेलिंग वाढवण्यासाठी सेल्स वाढवण्यासाठीचा खर्च आहे म्हणजे हा सेलिंगचा खर्च आहे सेलिंगचा खर्च आहे म्हणून त्याला ब्रॅकेटमध्ये एस एस फॉर सेलिंग एस असं नाव द्या इट इज अ सेलिंग एक्सपेंडिचर नेक्स्ट नेक्स्ट एक्सपेन्सेस इज शोरूम एक्सपेन्सेस शोरूमचा खर्च किती आहे तर चार हजार रुपये आहे ओके शोरूमचा खर्च चार हजार आहे शोरूम कशासाठी असतं आपण गाडीचं शोरूम बघतो टी व्हीचं शोरूम बघतो शोरूम कशासाठी असतं तर कस्टमर तिथे येताल वस्तू पाहतील आणि तिथून वस्तू कस्टमरला विकता येईल ओके त्यामुळे शोरूम हे वस्तू विकण्यासाठी असतं विकण्यासाठी म्हणजे सेलिंग त्यामुळे हा सुद्धा सेलिंगचा खर्च आहे त्याच्या ब्रॅकेटमध्ये लिहा तुम्ही एस एस फॉर सेलिंग देन द नेक्स्ट नेक्स्ट एक्सपेन्सेस इज सेल्स प्रमोशन अमाऊंट इज टू थाउजंड हा खर्च कशासाठी केला आहे सेल्स प्रमोशनसाठी सेल्स वाढवण्यासाठी प्रमोशन म्हणजे सेल्स वाढवण्यासाठी ओके नावं तर सांगितलं की हा खर्च सेल्सशी रिलेटेड आहे सेल्स म्हणजे सेलिंग त्यामुळे तुम्ही त्या खर्चाच्या समोर ब्रॅकेटमध्ये सेलिंगचा खर्च आहे त्यामुळे एस एस फॉर सेलिंग असं नाव द्या हा सेलिंगचा खर्च आहे नेक्स्ट नेक्स्ट पॉईंट इज स्टोअर्स रेंट अमाऊंट इज वन थाउजंड हंड्रेड आता हा सुद्धा एक पॉइंट ट्रिकी आहे स्टोअर्स रेंट हा सुद्धा एमसीक्यूला विचारला जातो की स्टोअर्स रेंट हा फॅक्टरीचा खर्च आहे ऑफिसचा आहे का सेलिंगचा आहे ॲक्च्युली स्टोअर्सचा वापर काय असतो स्टोअर्सचा पर्पज काय असतं तर स्टोअर्समधून आपली जी काय फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीला लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत मग ते रॉ मटेरियल असेल किंवा इतर काय पार्ट्स असतील इक्विपमेंट्स असतील हे सर्व पार्ट्स आणि इक्विपमेंट स्टोर्समध्ये साठवले जातात आणि तिथून ते फॅक्टरीला पोचवले जातात ट्रान्स्फर केले जातात त्यामुळं जे स्टोअर्स आहे ते आपल्या फॅक्टरीशी रिलेटेड असोसिएटेड आहे फॅक्टरीला ते वस्तू देण्याचं काम करतं आणि म्हणूनच स्टोअर्स हे फॅक्टरी ओव्हरहेड म्हणून ट्रीट केलं जातं हा सुद्धा महत्त्वाचा क्वेश्चन आहे तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन करा की स्टोअर्स रेंट इज इक्वल टू फॅक्टरी ओव्हरहेड स्टोअर्सचा जे काय रेंट आहे तो फॅक्टरी ओव्हरहेडचा खर्च आहे सच टाईप ऑफ एम सी क्यू एक्झ क्वेश्चन्स आर आस्कड फॉर वन मार्क ऑर फॉर टू मार्क ओके हा स्टोर्स रेंट हा कुठला खर्च आहे तर फॅक्टरीचा आहे त्यामुळे तुम्ही त्या कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये एफ एफ फॉर फॅक्टरी असं तिथं मेन्शन करा नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट पॉईंट इज ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस नाव आता सांगितले की हा खर्च कुठला आहे ऑफिसचा आहे ब्रॅकेटमध्ये तुम्ही त्याला ओ नाव द्या ओ फॉर ऑफिस अँड लास्ट पॉईंट इज सेल्स आपण ह्या वर्षभरामध्ये किती सेल्स केलेले आहेत तर आठ लाख चौदा हजार रुपये आणि आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये जो काय फॉर्मॅट पाहिलेला आहे त्यानुसार सेल्स हे त्यानु आपण सर्वात शेवटी कॉस्टशीटच्या सर्वात शेवटी आपण ते मेन्शन करतो किती येत ते आठ लाख चौदा हजार ते सर्वात शेवटी येणार आहेत ओके आणि त्यानंतर खाली दिले युनिट्स प्रोड्युसर्ड ते आपण ऑलरेडी मगाशी पाहिलेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला कॉस्टशीट तयार करायचे ओके okay? मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉस्टशीट तयार करताना सगळ्या सुरुवातीला आपल्याला कंपनीचं नाव मेन्शन करावं लागतं ते आपण केलं इन द बुक्स ऑफ क्लेवर लिमिटेड सेकंड लाईनला कॉस्टशीट थर्ड लाईनला आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितले फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड फिफ्टीन आणि फोर्थ लाईनला जे काही आउटपुट आहे प्रॉडक्शन आहे ते आपण मेन्शन केलेलं आहे वन थाउजंड युनिट्स ओके आता कॉस्टशीट कशी तयार करायची हाऊ वी हॅव टू प्रिपेअर द कॉस्टशीट वी हॅव टू मेक थ्री कॉलम्स ओके फर्स्ट कॉलम इज पर्टिक्युलर्स सेकंड कॉलम इज अमाऊंट इन रुपीज अँड थर्ड कॉलम इज ऑल्सो अमाऊंट इन रुपीज पहिला कॉलम पर्टिक्युलर्स आहे दुसरा कॉलम अमाऊंट इन रुपीज आहे आणि तिसरा कॉलम अमाऊंट इन रुपीज आहे आता हे जे काय आपण सगळे एक्सपेन्सेस पाहिले हे सगळे एक्सपेन्सेस आपल्याला ह्या कॉशिटमध्ये एका ठराविक ऑर्डरमध्ये मे रेकॉर्ड करायचे आहेत त्यात सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं पाठीमागच्या लेक्चरला आपण फॉर्मॅट पाहिलेलं आहे त्याच्यानुसार जे काही आपल्याला पंधरा वीस पंचवीस एक्सपेन्सेस दिले जातात त्याच्यापैकी फक्त तीनच खर्च हे डायरेक्ट असतात कोणकोणते तीन खर्च असतात डायरेक? डायरेक्ट एक म्हणजे डायरेक्ट मटेरियल दुसरा म्हणजे डायरेक्ट वेजेस आणि तिसरा म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस ह्या तिन्हींची अमाऊंट मेन्शन करायची तिन्हींची बेरीज करायची आणि ह्या तिन्हीच्या बेरजेला प्राईम कॉस्ट असं म्हटलं जातं कारण प्राईम कॉस्टचे डेफिनेशनच आहे प्राईम कॉस्ट इज अ सम सम मीन्स बेरीज एस यू एम सम ऑफ ऑल अ डायरेक्ट कॉस्ट जे काय डायरेक्ट कॉस्ट आहेत ते तीनच आहेत एक म्हणजे डायरेक्ट मटेरियल दुसरं म्हणजे डायरेक्ट वेजेस त्यालाच डायरेक्ट लेबर पण म्हणतात आणि तिसरं म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस ह्या तिन्हीच्या बेरजेला प्राईम कॉस्ट असं म्हटलं जातं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे काही एक्झाम्पल दिलं आहे त्या एक्झाम्पल वाचून आपल्याला हे तीन खर्च शोधून काढायचे असतात या एक्झाम्पलमध्ये ते तिन्ही हे खर्च सुरुवातीलाच दिलेत अदरवाईज ते खर्च कुठेही एक्झाम्पलमध्ये मिक्स दिलेले असतात आपलं पहिलं काम आहे एक्झाम्पल रीड करून हे तीन खर्च शोधून काढायचे पहिला म्हणजे डायरेक्ट मटेरियल किती आहे बघा दोन लाख चाळीस हजार दुसरा डायरेक्ट वेजेस म्हणजेच डायरेक्ट लेबर किती आहे एक लाख साठ हजार आणि तिसरा म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस तो किती दिला आहे एक लाख हे तिन्ही खर्च हे जे तीनही खर्च आहेत ते खर्च इथं बघा मेन्शन केलेले आहेत कॉस्टशीटमध्ये पहिला डायरेक्ट मटेरियल अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलमला घेतली तरी चालेल दोन लाख चाळीस हजार सेकंड डायरेक्ट लेबर म्हणजेच डायरेक्ट वेजेस त्याची अमाऊंट एक लाख साठ हजार आणि डायरेक्ट एक्सपेन्सेसची अमाऊंट एक लाख आणि ह्या तीन बेरीज केली रे सोडली आणि खाली बेरीज किती आली तर ह्या तीन बेरीज येते पाच लाख आणि त्याला नाव द्यायचं प्राईम कॉस्ट ओके प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करणं कॅल्क्युलेटिंग कॅल्क्युलेशन ऑफ प्राईम कॉस्ट इज द फर्स्ट स्टेप इन द प्रिपरेशन ऑफ कॉस्टशीट आपण जे काय कॉस्टशीट तयार करतो त्यामध्ये प्राईम कॉस्ट फाइंड आउट करणं ही पहिली स्टेप आहे आणि प्राईम कॉस्ट म्हणजे काय तर प्राईम कॉस्ट इज अ सम ऑफ ऑल अ डायरेक्ट कॉस्ट जे काय डायरेक्ट कॉस्ट असतात डायरेक्ट खर्च असतात त्या ती खर्चाच्या बेरजेला प्राईम कॉस्ट असं म्हणतात आणि डायरेक्ट कॉस्ट फक्त तीनच असतात पहिला म्हणजे डायरेक्ट मटेरियल दुसरा म्हणजे डायरेक्ट वेजेस त्यालाच डायरेक्ट लेबर म्हणतात आणि तिसरा म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस या तिन्हीच्या बेर्जेला प्राईम कॉस्ट असं म्हटलं जातं दिस इज द फर्स्ट स्टेप आता पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे आफ्टर कॅल्क्युलेटिंग द प्राईम कॉस्ट एकदा का आपण प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट केली की त्याच्यानंतर बाकीचे जे सगळे एक्सपेन्सेस आहेत सगळे जे खर्च आहेत ते सगळे खर्च इनडायरेक्ट खर्च असतात इनडायरेक्ट खर्चालाच कॉस्ट अकाउंटिंगमध्ये ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं आणि ओव्हरहेड्स आर क्लासिफाईड इन टू थ्री कॅटेगरीज फर्स्ट वन इज फॅक्टरी ओव्हरहेड सेकंड वन इज ऑफिस ओव्हरहेड अँड थर्ड वन इज सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड आणि आपल्याला कॉस्टशीटवरून एकूण खर्च शोधून काढायचे टोटल कॉस्ट फाइंड आऊट करायचे त्यामुळे एकूण खर्च शोधण्यासाठी हे सर्व ओव्हरहेड मग ते फॅक्टरी ओव्हरहेड असतील किंवा ऑफिस ओव्हरहेड असतील किंवा सेलिंग ओव्हरहेड असतील हे सर्व ओव्हरहेड आपल्याला ॲड करायचे जेणेकरून आपल्याला टोटल खर्च मिळेल टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॅक्टरी ओव्हरहेड ॲड करायचे ऑफिस ओव्हरहेड पण ॲड करायचे आणि सेलिंग ओव्हरहेडसुद्धा ॲड करायचे आपण पहिल्या स्टेपमध्ये प्राईम कॉस्ट किती कॅल्क्युलेट केली आहे पहा तर पाच लाख आलेले आता त्याच्यामध्ये सुरुवातीला फॅक्टरी ओव्हरहेड ॲड करूया पहिल्या प्राईम कॉस्टनंतर पहिल्यांदा फॅक्टरी ओव्हरहेड हा सिक्वेन्स आहे पहिल्यांदा फॅक्टरी त्याच्यानंतर ऑफिस आणि सर्वात शेवटी सेलिंग फॅक्टरी सुरुवातीला का तर वस्तू सुरुवातीला फॅक्टरीमध्ये तयार होते म्हणून सुरुवातीला फॅक्टरी वस्तू शेवटी विकली जाते म्हणून शेवटी सेलिंग आणि ह्या दोन्हींच्यामध्ये ऑफिस ओव्हरहेड पहिल्यांदा आपण आता फॅक्टरी ओव्हरहेड ॲड करूया बघा नेक्स्ट स्टेप आपण प्राईम कॉस्ट जी मागच्या स्लाईडला दिसत होती बघा प्राईम कॉस्ट पाच लाख होती तीच इथं घेतलेली आहे प्राईम कॉस्ट पाच लाख त्याला नाव प्राईम कॉस्ट दिले अमाऊंट आउटर कॉलमला आहे त्याच्यानंतर एक ओळ जागा सोडून हेडिंग द्या ॲड फॅक्टरी ओव्हरहेड तुम्ही त्याच्या खाली अंडरलाईन करू शकता कारण ते हेडिंग आहे ॲड फॅक्टरी ओव्हर हेड आता ह्या हेडिंगखाली आपल्याला जे काय मगाशी आपण खर्च पाहिलेले आहेत त्यातले जे फॅक्टरीशी रिलेटेड खर्च आहे ते सगळे फॅक्टरीशी रिलेटेड खर्च आपल्याला इथं घ्यायचे आहेत आता आपण पुन्हा एकदा एक्झाम्पल पाहूया आणि फॅक्टरीचे खर्च कोणकोणते होते ते बघूया बघा पहिले डायरेक्ट मटेरियलचं पोस्टिंग झाले डायरेक्ट लेबर झाले डायरेक्ट एक्सपेन्सेस झाले आता फॅक्टरीचे खर्च कोणते एवढेच बघूया आपण चौथा खर्च ऑफिस खर बिल्डिंगचा आहे तो ऑफिसला गेलाय तुम्ही तो लिहून घेतलेला आहे स्टाफ कार्स ऑफिसचा खर्च आहे डिलिव्हरी व्हॅन सेलिंगचा आहे ब्रांच ऑफिस पण ऑफिसचा आहे आता बघा हा खर्च इन्शुरन्स ऑफ फॅक्टरी बिल्डिंग हा फॅक्टरीचा खर्च आहे किती रुपये खर्च आहे दोन हजार पाचशे हा फॅक्टरीचा आहे बघा इथं आलाय का तो खर्च आपण जे काय फॅक्टरी ओव्हरेड मेन्शन केलेत तिथं आलंय की बघा पहिलाच आहे इन्शुरन्स ऑफ फॅक्टरी बिल्डिंग अमाऊंट त्याची पहिल्या कॉलमला घ्यायची किती आली दोन हजार पाचशे हा झाला पहिला खर्च जो फॅक्टरीशी रिलेटेड आहे त्याच्यानंतर एक्झाम्पल बघा त्यानंतर फॅक्टरीचा खर्च कुठला आहे बघा इन्शुरन्स हा ऑफिसचा आहे डिलिव्हरी वॅन झालं सॅलरी ऑफ ऑफिस मॅनेजर त्यानंतर बघा सॅलरी ऑफ फॅक्टरी चीफ मॅनेजर फॅक्टरीचा खर्च आहे नावं तर सांगितलं की हा फॅक्टरीचा आहे किती अमाऊंट आहे पन्नास हजार बघा तो खर्च फॅक्टरी ओरेडमध्ये आलाय का दोन नंबरला आलाय बघा सॅलरी ऑफ फॅक्टरी चीफ मॅनेजर किती खर्च आहे पन्नास हजार फॅक्टरीचे सगळे खर्च पहिल्या कॉलमला घेतले हा झाला दुसरा खर्च फॅक्टरीशी रिलेटेड त्यानंतर बघा एक्झाम्पल आपलं त्यामध्ये फॅक्टरीशी रिलेटेड खर्च कुठला आहे फॅ सॅलरी ऑफ फॅक्टरी चीफ मॅनेजरनंतर इलेक्ट्रिसिटी आहे बरोबर इलेक्ट्रिसिटीचा एकूण खर्च किती आहे अठ्ठावीस हजार त्यापैकी ऑफिसचा सा किती सांगितलं आहे बघा तर आठ हजार आहे मग अठ्ठावीस पैकी आठ गेले राहिले किती वीस हजार तो कुठला असणार आहे मगाशी आपण डिस्कस केल्याप्रमाणे तर तो फॅक्टरीचा म्हणजे इलेक्ट्रिसिटी हा खर्च फॅक्टरीचा आहे आलाय का बघा वीस हजार बघा तीन नंबरला आहे इलेक्ट्रिसिटीचा खर्च किती वीस हजार रुपये हे तीन झाले इलेक्ट्रिसिटीनंतर नंतर बघा ॲडव्हर्टायजमेंट सेलिंगचं आहे शोरूम सेलिंगचं आहे सेल्स प्रमोशन सेलिंगचं आहे आता राहिलं स्टोअर्स रेंट मग असे सांगितलं स्टोअर्स कशासाठी असतं तर फॅक्टरीला लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या देण्यासाठी हे स्टोअर्स असतं त्यामुळे स्टोअर्स हे फॅक्टरीचा भाग आहे त्यामुळे तो फॅक्टरीला खर्च जाईल त्याच्यानंतरचे खर्च एकदा वाचून बघा ऑफिस म्हणजे ऑफिसला सेल्स सगळ्यात शे शेवटी आपण घेतो म्हणजे एवढाच फक्त आता फॅक्टरीचा खर्च राहिला आहे बघा स्टोअर्स रेंटची अमाऊंट किती होती एक हजार पाचशे आले का इथं स्टोअर्स रेंटचे अमाऊंट एक हजार पाचशे फॅक्टरीचे सगळे खर्च घेतले खर्चाचं नाव लिहिलं अमाऊंट पहिल्या कॉलमला घेतली पूर्ण दोन्ही कॉलमला रे सोडली आणि ह्या चारही खर्चाची बेरीज पहिली अमाऊंट अडीच हजार दुसरी पन्नास हजार तिसरी वीस हजार आणि चौथी पंधराशे ह्या चारीची बेरीज घेतली बाहेरच्या कॉलमला रेषेच्या वर आणि ह्या चारीची बेरीज आली किती चौऱ्याहत्तर हजार ओके okay, आणि नंतर काय करायचं बघा सुरुवातीला टॉपला प्राईम कॉस्ट आपली पाच लाख होती आणि आत्ता फॅक्टरीचे खर्च बाहेर किती आले आपले चौऱ्याहत्तर हजार फॅक्टरीचे खर्च आपल्याला ॲड करायचे सगळेच खर्च आपण एकमेकात ॲड करतो आपण हेडिंगच दिले ॲड फॅक्टरी ओव्हरहेड बरोबर त्यामुळे चौऱ्याहत्तर हजार त्यात ॲड करा प्राईम कॉस्ट पाच लाख आणि फॅक्टरीचे खर्च चौऱ्याहत्तर हजार ह्या दोन्हींची बेरीज खाली घेतली रेषेच्या खाली ती किती आली पाच लाख चौऱ्याहत्तर हजार आणि काल सांगितल्याप्रमाणे पाठीमागच्या लेक्चरला डिस्कस केल्याप्रमाणे आपण आत्ता कोणते ओव्हरहेड ॲड केलेत ॲड फॅक्टरी ओव्हरहेड म्हटलेलं आहे फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केल्यानंतर आपल्याला जी कॉस्ट मिळते त्याला फॅक्टरी कॉस्ट असं म्हटलं जातं ओके फॅक्टरीचे खर्च आपण आत्ता जस्ट ॲड केले फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केल्यानंतर जी आपल्याला कॉस्ट मिळते त्याला फॅक्टरी कॉस्ट असं म्हणतात आणि त्यालाच दुसरा समानार्थी शब्द आहे त्याला वर्कचं कॉस्ट देखील म्हटलं जातं एम सी क्यूसाठी हा प्रश्न विचारला जातो की प्राईम कॉस्टमध्ये प्राईम कॉस्ट पाच लाख आहे आपली प्लस फॅक्टरी ओव्हरहेड त्यात ॲड केले की आपल्याला काय मिळतं तर फॅक्टरी ओव्हर रेट ॲड केल्यावर आपल्याला फॅक्टरी कॉस्ट मिळते ती किती लिहा बघा आपली पाच लाख चौरहत्तर हजार ओके त्यालाच वर्क्स कॉस्ट असं म्हणतात ही आपली सेकंड स्टेप झाली आपल्याला एकूण चार स्टेप्स आहेत पहिल्या स्टेप्समध्ये बघा आपण प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट केली प्राईम कॉस्ट म्हणजे तिन्ही जे तीन डायरेक्ट कॉस्ट असतात डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस या तिन्हीच्या बेरजेला प्राईम कॉस्ट म्हणतात ही फर्स्ट स्टेप सेकंड स्टेपमध्ये आपण प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरीचे खर्च ॲड करायचे आणि फॅक्टरीचे खर्च ॲड केल्यावर आपल्याला फॅक्टरी कॉस्ट मिळते ती आपण फॅक्टरी कॉस्ट शोधून काढली आता तिसरी स्टेप एकदा फॅक्टरी कॉस्ट आपल्याला मिळाली आपण आत्ता जस्ट फॅक्टरी ओव्हरहेड ऍड ॲड केलेत हा पहिला फॅ खर्च आहे ओके ओव्हरहेडमधला पहिला प्रकार आहे फॅक्टरी आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ऑफिस आणि तीन नंबरला सेलिंग आता आपण ऑफिस ओव्हरहेड ॲड करूया ही आपली तिसरी स्टेप चालू होईल फॅक्टरी कॉस्ट आपली किती आले पाच लाख चौऱ्याहत्तर हजार बघा पुढच्या स्लाईडमध्ये फॅक्टरी कॉस्ट मी घेतले पाच लाख चौऱ्याहत्तर हजार त्याखाली फॅक्टरी कॉस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याच्याखाली तुम्ही अंडरलाईन करू शकता फॅक्टरी कॉस्ट ह्या शब्दाच्या खाली त्यानंतर एक ओळ जागा सोडून ॲड ऑफिस ओव्हरहेड मगाशी आपण फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केले आता दोन नंबरला ॲड करायचे ऑफिस ओव्हरहेड असं हेडिंग दिलं ॲड ऑफिस ओव्हरहेड तुम्ही त्याला अंडरलाईन करू शकता हे तुमचं हेडिंग आहे आता ह्या हेडिंग खाली कोणते खर्च घ्यायचे तर जे खर्च ऑफिस रिलेटेड आहेत बघा आपण आता एक्झाम्पल बघूया पुन्हा ओके एक्झाम्पलमध्ये सुरुवातीचे कोणकोणते कौन पॉईंट झालेत आपन of ते आपण बघू डायरेक्ट मटेरियल अदोगर झाले सुरुवातीला प्राईम कॉस्टमध्ये डायरेक्ट लेबरसुद्धा झालेलं आहे प्राईम कॉस्टमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेससुद्धा झालेले आहे प्राईम कॉस्टमध्ये आता डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस बिल्डिंग हा ऑफिसचा खर्च ना नावं तर सांगितलं की हा ऑफिस बिल्डिंग आहे म्हणजे ऑफिसचा खर्च आहे हा येईल त्याच्यानंतर दुसरा आपण लगेच बघूया डेप्रिसिएशन ऑफ स्टाफ कार्स मागाशी सांगितलं स्टाफ म्हणजे ऑफिस स्टाफ बरोबर त्यामुळे हा ऑफिसचा खर्च आहे किती तो आहे दह दहा हजार म्हणजे ऑफिस बिल्डिंगचं डेप्रिसिएशन पन्नास आणि डेप्रिसिएशन ऑफ स्टाफ कार्स दहा असे दोन खर्च ऑफिसचे आले बघा आपले तिथं आलेत का खर्च जे काही आपण ऑफिस ओव्हरहेड लिहिलेत तिथं आलेत का हे ऑफिस ओव्हरहेड पहिलाच बघा आहे डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस बिल्डिंग पन्नास हजार आणि आत्ता सांगितलेला डेप्रिसिएशन ऑफ स्टाफ कार्स किती दहा हजार हे दोन्ही ऑफिसचे खर्च आहेत ते तिथं आले आता बाकीचे कुठले ऑफिसचे खर्च आहेत बघूया आपण स्टाफ कार झालं त्याच्यानंतर पुढचं काय डेप्रिसिएशन ऑफ डिलिव्हरी व्हॅन डिलिव्हरी व्हॅन वस्तू विकण्यासाठी म्हणजे तो सेलिंगला जाईल पुढचा बघा ब्रांच ऑफिस एक्सपेन्सेस ओके आता नावात तर सांगितलं की हा ऑफिसचा खर्च आहे म्हणजे तो ऑफिस जाईल किती अमाऊंट आहे बघा दोन हजार आणि ह्या स्लाईडला शेवटचा खर्च कुठला आहे इन्शुरन्स ऑफ फॅक्टरी म्हणजे तो फॅक्टरीचा आहे बरोबर तो फॅक्टरीला आपण मगाशीच ऑलरेडी घेतलेला आहे तो एखादा खर्च झाल्यानंतर त्याचं पोस्टिंग केलं तुम्ही त्याला टिकमार करू शकता ओके okay, आता ह्या ह्या स्लाईडपैकी फक्त एकच कोणता ऑफिसचा खर्च राहिला ब्रांच ऑफिस एक्सपेन्सेस आणि अमाऊंट किती आहे दोन हजार बघा त्याचं पोस्टिंग झालं आहे का ऑफिस ओव्हरहेडमध्ये तीन नंबरलाच आहे बघा ब्रांच ऑफिस एक्सपेन्सेस अमाऊंट किती तर दोन हजार रुपये बरोबर म्हणजे पहिले स्लाईडमधले सर्व जे काय ऑफिसचे खर्च होते ते झालेले आहेत आता पुढचे बघा ऑफिसचे रिलेटेड एक्सपेन्सेस कुठले आहेत पहिलाच आहे बघा इन्शुरन्स ऑफ ऑफिस बिल्डिंग नावं तर सांगितलं की ऑफिसचं इन्शुरन्स आहे ऑफिस बिल्डिंगचा म्हणजे हा ऑफिसचा खर्च आहे की त्यामुळे आहे एक हजार पाचशे बघा एक सोल्युशनमध्ये आलं आहे का ऑफिस ओव्हर एड अंडर बघा चार नंबरलाच आहे इन्शुरन्स ऑफ ऑफिस बिल्डिंग किती एक हजार पाचशे हा ऑफिसचा खर्च आहे म्हणून ऑफिसच्या खाली तो आला त्याच्यानंतर पुढचा एक्सपेन्सेस बघा डिलिव्हरी व्हॅन काही येत नाही पुढचाच आहे बघा सॅलरी ऑफ of ऑफिस मॅनेजर नावं तर सांगितले की हा खर्च कुठल्या ऑफिसचा आहे किती अमाऊंट आहे पंचवीस हजार हा ऑफिसचा खर्च आहे आला आहे का बघा ऑफिस ओव्हर अंडर इन्शुरन्सच्याच खाली आहे बघा सॅलरी ऑफ ऑफिस मॅनेजर किती रुपये पंचवीस हजार सगळ्या अमाऊंट ह्या पहिल्या कॉलमला मेन्शन करायच्या हा ऑफिसचा खर्च आहे त्याच्यानंतर एक्झाम्पलमध्ये पहा ऑफिस मॅनेजरनंतर पुढचा खर्च होता सॅलरी ऑफ फॅक्टरी चीफ म्हणजे तो फॅक्टरीचा आहे पुढचा सॅलरी आहे सेल्स म्हणजे तो सेलिंगचा आहे वेअरहाऊस मग असे सांगितलं तुम्ही लिहून घेतलेलंच आहे हाऊस म्हणजे गोडाऊन ते सेलिंगसाठी असतं ते तिकडं जाईल आता पुढचा महत्त्वाचा इलेक्ट्रिसिटी एकूण खर्च अठ्ठावीस आहे आणि त्यात ब्रॅकेटमध्ये काय सांगितलं आहे इन्क्लुडिंग आठ हजार फॉर ऑफिस त्यांनी सांगितलं आहे आठ हजार ऑफिसला दाखवा इलेक्ट्रिसिटीचा आठ हजार खर्च ऑफिसला बघा एक्झाम्पलमध्ये आलाय का ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर आहे का बघा सेकंड लास इलेक्ट्रिसिटी अमाऊंट किती पहिल्या कॉलमला आठ हजार रुपये त्याच्यानंतर पुढचा ऑफिसचा खर्च बघा कुठला आहे इलेक्ट्रिसिटीनंतर ॲडव्हर्टायझमेंट मागाशी सांगितलं जाहिरात सेलिंगसाठी असते शोरूम वस्तू विकण्यासाठी असतं सेल्स वस्तू विकण्याशी से रिलेटेड आहे स्टोअर्स मागाशीच झालेलं आहे स्टोअर्स म्हणजे गोडाऊन सॉरी स्टोअर्स हे फॅक्टरीशली वस्तू पुरवण्यासाठी त्यामुळे तो फॅक्टरीला एकच खर्च राहिला सेल्स आपण सगळ्या शेवटी घेणार आहे त्याच्या अगोदर ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस ऑफिसचा खर्च किती आहे दोन हजार पाचशे तर सांगितले हा खर्च ऑफिसचा आहे त्यामुळे बघा ऑफिसला खर्च आलाय का तो ऑफिस ऑफिसरेडमध्ये हो सगळ्यात शेवटी ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस अमाऊंट पहिल्या कॉलमला दोन हजार पाचशे आपण मगाशी जे काय सगळे खर्च मगाशीच आपण लिहून घेतलेले आहेत की कोणता खर्च ऑफिसचा आहे त्याला ओ नाव दिलं फॅक्टरीचं असेल तर त्याला एफ नाव दिलं सेलिंगचं असेल तर त्याला एस नाव दिलं तेच खर्च फक्त त्या हेडिंगखाली लिहिले सगळे खर्च पहिल्या कॉलमला लिहिले त्याच्याखाली रेश ओढली दोन्ही कॉलमला आणि हे जे काय सगळे खर्च लिहिलेत पहिल्या कॉलमला ऑफिसचे खर्च त्याची बेरीज बाहेर घेतली ह्या सगळ्यांची बेरीज येते नव्याण्णव हजार ती बाहेर घेतली रेषेच्या वर घ्यायची आणि नंतर सुरुवातीला टॉपला बघा फॅक्टरी कॉस्ट किती होती आपली पाच लाख चौरहत्तर हजार त्याच्यामध्ये हे नव्याण्णव हजार ॲड करा कारण आपण इथे हेडिंगच दिले ॲड ऑफिस ओव्हर हेड त्यामुळे खर्च ॲड करायचे आहेत आपली प्राईम कॉ सॉरी फॅक्टरी कॉस्ट पाच लाख चौरहत्तर हजार आहे त्यामध्ये हे ऑफिसचे खर्च नव्याण्णव हजार ॲड केले बेरीज किती आली खाली सहा लाख त्र्याहत्तर हजार आणि मग असे नियम सांगितल्याप्रमाणे फॅक्टरीचे खर्च ॲड केल्यावर फॅक्टरी कॉस्ट मिळते आणि तसं आत्ता आपण ऑफिस ओव्हरहेड ॲड केले ऑफिस ओव्हरहेड ॲड केल्यावर आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादन खर्च कळतो ओके त्यामुळं ऑफिस ओव्हरहेड ॲड केल्यानंतर जी टोटल येते त्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं त्याला म्हटलं जातं त्यामुळे आपले कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आलेलं आहे तर सहा लाख त्र्याहत्तर हजार रुपये एवढं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आलं ही आपली तिसरी स्टेप पूर्ण झाली आता शेवटची एकच स्टेप आणि आपली कॉस्टशीट पूर्ण तयार होते मागाच्या पाठीमागच्या स्टेपमध्ये आपण फॅक्टरीचे खर्च ॲड केले आत्ता आपण ऑफिसचे खर्च ॲड केले आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आलं आहे सहा लाख त्र्याहत्तर हजार बघा नेक्स्ट स्लाइडला आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शननं सुरुवात केली सहा लाख त्र्याहत्तर हजार हे एका सरळ फॉर्मॅटमध्ये आपल्याला कॉस्टशीट तयार करायचे एक पेज दीड पेजमध्ये सलग ओके कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आला सहा लाख त्र्याहत्तर हजार सुरुवातीला आपण फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केले नंतर ऑफिस आणि आता शेवटचा खर्च तो म्हणजे सेलिंग ओव्हरहेड म्हणून एक वेळ सोडून हेडिंग द्यायचं ॲड सेलिंग ओव्हरहेड्स त्याला तुम्ही अंडरलाईन करू शकता हे तुमचं हेडिंग आहे ॲड सेलिंग ओव्हरहेड आता एक्झाम्पल रीड करायचं आणि सेलिंगशी से रिलेटेड कोण कोणता खर्च आहे तो त्या हेडिंगखाली दाखवायचा बघा सुरुवातीपासून डा पोस्टिंग जे जे झालेलं आहे फक्त सेलिंगचा खर्च आता कुठला बघा डायरेक्ट मटेरियलचं पोस्टिंग झालं आहे डायरेक्ट लेबरसुद्धा झाले डायरेक्ट एक्सपेन्सेस झाले डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस बिल्डिंग ऑफिसला गेलं डेप्रिसिएशन ऑफ स्टाफ कार्स ऑफिसला गेलं आता ह्या स्लाईडमध्ये डेप्रिसिएशन ऑफ डिलिव्हरी व्हॅन मग असे सांगितलं डिलिव्हरी व्हॅन वस्तू विकण्यासाठी असते त्यामुळे हा सेलिंगचा खर्च आहे किती रुपये पाच हजार अजून फ पुढचे दोन खर्च वाचा ब्रांच ऑफिस तो ऑफिसचा खर्च आहे आणि फॅक्टरी बिल्डिंगचा इन्शुरन्स आहे तो फॅक्टरी जाईल म्हणजे ही जी काही स्लाईड आहे यापैकी फक्त सेलिंगचा एकच खर्च आहे कोणता डेप्रिसिएशन ऑफ डिलिव्हरी व्हॅन किती अमाऊंट आहे त्याची पाच हजार बघा तो सेलिंगला खर्च दाखवला आहे का बघा सेलिंगमध्ये पहिल्यांदाच खर्च आहे डेप्रिसिएशन ऑफ डिलिव्हरी व्हॅन अमाऊंट पहिल्या कॉलमला घ्यायची किती रुपये पाच हजार ओके पुढे आता एक्झाम्पलमधले हे सेकंड स्लाइड बघा यामध्ये सेलिंगचा खर्च कोणकोणत्या फाइंड आउट करा पहिला खर्च जो आहे तो ऑफिसचा आहे तो झालेला आहे दुसराच खर्च बघा डिलिव्हरी व्हॅन मेंटेनन्स मग असे सांगितलं डिलिव्हरी व्हॅन सेलिंगचा आहे त्यामुळे हा सेलिंगला जाईल किती रुपये तीन हजार रुपये बघा एक्झाम्पलमध्ये तो खर्च आला आहे का सेलिंगच्या खाली बघा दोन नंबरच आला डिलिव्हरी व्हॅन मेंटेनन्स अँड एक्सपेन्सेस किती रुपये अमाऊंट पहिल्या कॉलमला तीन हजार रुपये हा दुसरा खर्च आला अजून सेलिंगचा खर्च कोणता आहे पहा एक्झाम्पल रीड करा डिलिव्हरी व्हॅन झालं त्यानंतर तीन नंबरला सॅलरी ऑफ ऑफिस मॅनेजर तो ऑफिसला गेला त्यानंतर फॅक्टरी चीफ मॅनेजरची सॅलरी ते फॅक्टरीला गेला पुढचं सॅलरी ऑफ सेल्स मॅनेजर नावं तर सांगितलं की हा सेल्सचा खर्च आहे म्हणजे हा सेलिंगला जाईल किती रुपये पन्नास हजार अजून एक पुढचा बघा सॉरी सॅलरी ऑफ सेल्स मॅनेजर अमाऊंट किती आहे पंधरा हजार तो एक पंधरा हजार जाईल आणि पुढचा एक पहा वेअरहाऊस एक्सपेन्सेस अमाऊंट दोन हजार मग असे सांगितलं की वेअरहाऊस कशासाठी वापरलं जातं तर वस्तू विकण्यापूर्वी ज्या काय तयार झालेल्या वस्तू असतात विकण्यासाठी रेडी आहेत त्या वस्तू विकण्यापूर्वी त्या वेअरहाऊसमध्ये गोडाऊनमध्ये साठवल्या जातात त्यामुळे गोडाऊनचा खर्च वेअरहाऊसचा खर्च हा सेलिंगचा आहे म्हणजे इथं सॅलरी ऑफ सेल्स मॅनेजर पंधरा हजार हा सेलिंगचा आहे आणि वेअरहाऊस एक्सपेन्सेस दोन हजार हा पण सेलिंगचा आहे हे दोन्ही बघा तिकडे आलेत का सेलिंग ओव्हरहेडमध्ये दोन्ही खर्च आलेत का बघा तीन नंबरात दिला आहे सॅलरी ऑफ सेल्स मॅनेजर पंधरा हजार सॅलरी ऑफ सेल्स मॅनेजर किती पंधरा हजार त्याच्यानंतर पुढे वेअर हाऊस नंतर पुढचा खर्च इलेक्ट्रिसिटी तो झालेला आहे फॅक्टरीचा झाला ऑफिसचा झाला त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट ऍडव्हर्टाइजमेंट ही सेलिंगसाठी केलेली असते सेल्स वाढवण्यासाठी त्यामुळे तो सेलिंगचा खर्च आहे त्याच्यानंतर पुढचे सगळे सेलिंगचे खर्च आहेत बघा ॲडव्हर्टायजमेंट नंतर शोरूम एक्सपेन्सेस मग असे सांगितले शोरूम हे वस्तू विकण्यासाठी असतं त्यामुळे तो पण सेलिंगला जाईल आणि सेल्स प्रमोशन नावा तर सांगितलं की हा सेल्स आहे त्यामुळे ते तिन्ही खर्च कुठले कुठले ॲडव्हर्टाईजमेंट शोरूम आणि सेल्स बघा तिकडे आलेत का बघा ॲडव्हर्टाईजमेंट शोरूम आणि सेल्स तीच अमाऊंट आहे ॲडव्हर्टाईजमेंट शोरूम आणि सेल्स आणि मग असे एक पॉईंट बहुतेक मेन्शन करायचा राहून गेलेला आहे तो म्हणजे सॅल मगाशी आपण सॅलरी ऑफ सेल्स मॅनेजर पंधरा हजार घेतलं वेअरहाऊस एक्सपेन्सेस एक राहिलेलं मगाशी सांगितलं आहे वेअरहाऊस म्हणजे गोडाऊन हे वस्तू साठवण्यासाठी असतं विकण्यापूर्वी वस्तू सेल करण्यापूर्वी तयार झालेल्या वस्तू ह्या साठवल्या जातात गोडाऊनमध्ये नंतर त्या विकल्या जातं म्हणजे ते, ते सेलिंगशी रिलेटेड त्याचा वापर होतो म्हणून वेअरहाऊस एक्सपेन्सेस दोन हजार पण सेलिंगचाच खर्च आहे ॲडव्हर्टायझमेंट दहा हजार शोरूम चार हजार आणि सेल्स प्रमोशन दोन हजार बघा हे सगळे आलेत का सेलिंगमध्ये बघा ॲडव्हर्टायझमेंट दहा हजार शोरूम चार हजार सेल्स प्रमोशन दोन हजार आणि मग आत्ता सांगितलेला वेअरहाऊस एक्सपेन्सेस किती दोन हजार सगळे सेलिंगचे खर्च झाले का पहा सगळे पॉईंट झालेले आहेत स्टोअर्स रेंट फॅक्टरीला गेले ऑफिस एक्सपेन्सेस ऑफिसला गेलं राहिले फक्त आता सेल्स बाकी सगळं पोस्टिंग झालेलं आहे आता एक सोल्युशनमध्ये बघा आपण आत्ता सेलिंगचे रिलेटेड सगळे खर्च घेतले त्याची अमाऊंट पहिल्या कॉलमला घेतली त्याखाली रेश ओढली पूर्ण आणि त्या सगळ्याची बेरीज रेषेच्या वर घेतली सगळ्या सेलिंगची बेरीज किती आली खर्चाची बेरीज एक्केचाळीस हजार ती रेषेच्या वर घेतली आणि सुरुवातीला टॉपला बघा आपण कॉस्ट ऑफ आप प्रोडक्शन फाइंड आउट केलं होतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सहा लाख त्र्याहत्तर हजार होतं प्लस ॲड सेलिंग ओव्हरहेड सेलिंगचा खर्च आला आहे एक्केचाळीस हजार आणि ह्या सगळ्याची बेरीज केल्यानंतर बेरीज आली सहा लाख त्र्याहत्तर हजार कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्यामध्ये सेलिंगचे खर्च एक्केचाळीस ॲड केले के बेरीज खाली घेतली रेषेच्या खाली सात लाख चौदा हजार आणि त्याला नाव दिलं जातं टोटल कॉस्ट त्याला टोटल कॉस्ट का म्हणायचं कारण सेलिंगचा खर्च हा शेवटचा खर्च आहे सेलिंगचे खर्च ॲड झाले की सगळे खर्च संपले त्यामुळं येणाऱ्या बेर्जेला टोटल कॉस्ट असं म्हटलं जातं आपली टोटल कॉस्ट किती आली एकूण खर्च किती आला सात लाख चौदा हजार आपण जी काही ही कॉस्टशीट तयार करतोय कंपनीची फॉर द इयर एंडेड ओके सुरुवातीलाच मेन्शन केलं आहे बघा कंपनीचं नाव क्लेवर लिमिटेड आणि ही जी कॉस्टशीट आहे ती एकतीस मार्च दोन हजार पंधराची आहे आणि आउटपुट किती मेन्शन केलं आपण एक हजार ह्या वर्षभरामध्ये कंपनीने जे काही एक हजार वस्तू तयार केल्या त्या एक हजार वस्तू तयार करण्यासाठी कंपनीला एकूण टोटल कॉस्ट किती आली सात लाख चौदा हजार एकूण खर्च आला आहे सात लाख चौदा हजार आणि आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितल्याप्रमाणे बघा स सेकंड लास्ट पॉईंट इथं सेल्स किती आठ लाख चौदा हजार ओके म्हणजे ह्या ज्या काही वस्तू आहेत ह्या वस्तू कंपनीने विकल्या किती रुपयाला विकल्या सेल्स किती सांगितलं आहे आठ लाख चौदा हजार आपल्याला माहिती आहे की ईच अँड एव्हरी कंपनी कुठलीही कंपनी असो ती कंपनी जेवढी काय खर्च आलेला आहे त्याच्यामध्ये स्वतःचा प्रॉफिट ॲड करते आणि मगच वस्तू विकते त्या टोटल कॉस्टमध्ये ॲड प्रॉफिट आणि मग येणाऱ्या बेरजेला सेल्स म्हटलं जातं आपल्याला टोटल कॉस्ट आपण फाइंड आउट केली आहे सात लाख चौदा हजार हे आपण फाइंड आऊट केले त्यामध्ये प्रॉफिट ॲड करतो कारण प्रॉफिट ॲड करूनच मग वस्तू विकली जाते म्हणून ॲड प्रॉफिट प्रॉफिट किती माहीत नाही अमाऊंट आपण ब्लँक ठेवू आणि खाली बेरजेला म्हणायचं सेल्स आपण आत्ता सेल्स एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेले आहेत सेल्स किती दिलेले आहेत बघा सेकंड लास्ट पॉईंट सेल्स आहेत आठ लाख चौदा हजार तेच आपण मेन्शन केले सगळ्या शेवटी बघा इथे सेल्स किती आठ लाख चौदा हजार मग प्रॉफिट कसा फाइंड आउट करायचा तर एकूण खर्च टोटल कॉस्ट सात लाख चौदा हजार आहे म्हणजे वस्तू तयार करायला एकूण खर्च सात लाख चौदा हजाराला आणि त्या वस्तू आपण कितीला विकल्या सेल्स कितीला केल्या आठ लाख चौदा हजारला म्हणजे दोन्हीमधला जो डिफरन्स आहे तो असतो आपला प्रॉफिट प्रॉफिट कसा फाइंड आउट केला सेल्समधून टोटल कॉस्ट वाजा केली आठ लाख चौदा हजारातनं सात लाख चौदा हजार गेले म्हणजे प्रॉफिटमधला किती आहे फक्त तो एक लाख त्याला प्रॉफिट असं नाव दिलं कारण कुठलीही कंपनी जेवढे टोटल कॉस्ट आलेली आहे त्यामध्ये स्वतःचा प्रॉफिट ॲड करते आणि मगच आपल्याला सेल्स मिळतं आपल्याला इथे सेल्स दिलेले आहेत आठ चौदा ते घेतले टोटल कॉस्ट आपण फाइंड आऊट केली सात लाख चौदा हजार ह्या दोन्हीमधला जो डिफरन्स आहे ओके त्याला प्रॉफिट म्हटलं आणि प्रॉफिट किती आलेलं आहे तर एक लाख रुपये सो so, दिस इज द एक्झाम्पल ऑन प्रिपरेशन ऑफ कॉस्टशीट ज्या वेळेला आपल्याला कॉस्टशीट तयार करायची असते त्यावेळेला आत्ता जसं एक्झाम्पल दिलंय आपल्याला फक्त काय फाइंड आउट करायचं असतं की कोणता खर्च फॅक्टरीचा आहे त्याला एफ नाव द्या जो खर्च ऑफिसचा आहे त्याला ओ असं आपण नाव देऊ शकतो सेलिंगच्या खर्चाला एस असं नाव देऊ शकतो आणि सुरुवातीला आपण जे प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करतो त्यात फक्त तीन डायरेक्ट खर्च येतात डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस ह्या तिन्हीच्या बेरजेला आपण प्राईम कॉस्ट असं म्हणतो प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यामध्ये ओव्हरहेड्स ॲड करायचे पहिल्यांदा फॅक्टरी ओव्हरहेड ॲड फॅक्टरी ओव्हरहेड फॅक्टरीचे खर्च घ्या बेरीज करा येणाऱ्या बेरजेला फॅक्टरी कॉस्ट म्हणतात फॅक्टरी ओव्हरहेडनंतर ऑफिस ओव्हरहेड ॲड करा ऑफिस ओव्हरेड ॲड केल्यानंतर आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळतं आणि सर्वात शेवटी कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये सेलिंग ओव्हरेड ॲड करा सेलिंगचा खर्च हा शेवटचा असतो त्यामुळे येणाऱ्या बेरजेला टोटल कॉस्ट म्हणतात त्या टोटल कॉस्टमध्ये प्रॉफिट ॲड करून मगच वस्तू सेल केल्या जातात त्यामुळे टोटल कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स सेल्स आपल्याला जनरली देतात टोटल कॉस्ट आपण फाइंड आउट केलेले असते दोन्हीमधला डिफरन्स इज प्रॉफिट ओके सो दिस इज एक्झाम्पल नंबर वन हे एक्झाम्पल त्याचं सोल्युशन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा आणि नेक्स्ट लेक्चरला इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी द सेकंड एक्झाम्पल ऑन द प्रिपरेशन ऑफ कॉस्टशीट थँक्यू